सर्वप्रथम सगळ्या कामगारांना आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघ पदाधिकाऱ्यांना 14व्या वर्षात आपला कामगार संघ 14 वर्ष पूर्ण झाले वर्धापन दिनाची मी शुभेच्छा देतो। सर्वांनी राजसाहेबांच्यामुळे आपण गेल्या 14 वर्षांमध्ये सगळ्याच कामगारांना न्याय मिळवून देतो, जिथे जिथे पॉसिबल तिथे न्याय मिळवून देतो सर। आणि यापुढे देखील हे कार्य आपण अशा पद्धतीने चालू ठेवणार आहोत। आज मंडाला इम्प्रेसा नावाची एक जी खाद्य निर्मिती कंपनी आहे त्या कंपनीचे बरेच आउटलेट्स ऑल ओव्हर मुंबई आहेत। या कंपनीमध्ये लॉकडाऊनच्या पीरियड मध्ये काही कामगारांना कामावरून कमी केलं गेलं किंवा काही कामगारांना पगार देण्यात आले नव्हते। राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची ऑर्डर असताना देखील ही मॅनेजमेंट त्या पद्धतीचे पेमेंट्स करण्यासाठी टाळाटाळ करत होती। मध्यंतरी हे कामगार शिवसेनेच्या एका युनियनकडे गेले होते। शिवसेनेच्या युनियनकडे गेल्याच्या नंतर त्यांना सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला 5-5 हजार रुपये देऊ, ते 5-5 हजार रुपये हवे असल्यास घ्या आणि जर का नसतील घ्यायचे तर मग तुम्ही आपापल्या घरी जा, अशा पद्धतीची दादागिरी त्यांना करण्यात आली। आज ज्यावेळी हे सगळे कामगार महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला अप्रोच झाले, त्या अप्रोच झाल्याच्या नंतर माझे सहकारी राकेश तारापूरकर, बाळा गायकवाड, अमोल अण्णासाहेब लोखंडे, रेमन कोळी या सगळ्यांनी त्या व्यवस्थापनावरती थोडीशी जबरदस्तीच करावी लागली आम्हाला। कारण कसं असतं की घी सीधे उंगली से निकलता नाही, थोडीशी टेढी करणी पडते। सो केली टेढी केली आणि मग त्या सगळ्या कामगारांना आज त्यांचे सगळे जे काही पगार आहेत लॉकडाऊनच्या पीरियडचे ते सगळे पगार मिळाले। काही लोकांना 35 हजार मिळाले, काही लोकांना 25 हजार मिळाले, काही जणांना ज्यांना काही पगार 50% केला होता त्या लोकांना 15 हजार मिळालेले आहेत, असे प्रत्येकाला पगार मिळालेले आहेत। याच्या व्यतिरिक्त मंडाला इम्प्रेसा नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीला मॅनपॉवर सप्लाय करणाऱ्या एक मॅडम आहे, त्यांची हायर कुक्स नावाची एक कंपनी आहे, 4 वर्षापासून ती कंपनी चालवत आहे। त्या कंपनीचे देखील पेमेंट त्यांनी बाकी ठेवले होते की कामगार सप्लाय केल्याच्या नंतर त्या कामगारांच्या बदल्यामध्ये एक एक पगार द्यायची एक पद्धत असते। जशी ते पगार त्याची जी बिलं होती ती पे नव्हती केली, त्या देखील महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेकडे आल्याच्या नंतर त्यांना त्यांचं देखील पेमेंट मिळून दिलेलं आहे। अशा पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची कामं चालू आहेत। यापुढे देखील कामगारांच्या उत्कर्षासाठी, कामगारांच्या न्याय हक्कासाठी आम्ही असेच वाढत राहू आणि कामगारांना न्याय मिळवून देऊ। तुर्तास इथे जय हिंद, जय महाराष्ट्र।